नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या गणिताशी मैत्री या YouTube चॅनल वर सर्व विद्यार्थी मित्रांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अतिशय महत्त्वाचे प्रश्नांचं उत्तर अगदी सेकंदात कसं मिळवायचं ते बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपण पहिला प्रश्न बघणार आहोत। 4 अधिक 44 अधिक 444 अधिक ... बघा हे किती वेळेला 4 आहे, 1 2 3 4 5 6 वेळेला 4 4 आहे। तर अशा प्रकारच्या बेरजेतील शतक स्थानावरील अंक कोणता? आता विद्यार्थी मित्रांनो, हे असे प्रश्न तुम्हाला 5वी 8वी स्कॉलरशिप, नवोदय किंवा पोलीस भरती, इतर सर्व ज्या काही स्पर्धात्मक परीक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या सर्व परीक्षेला या पद्धतीचे प्रश्न येत असतात। आणि अशा प्रश्नांचं उत्तर अगदी सेकंदात कसं मिळवायचं ते आता आपण लगेचच बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। चला, आता आपल्याला विचारलेलं आहे की शतक स्थानावरील अंक कोणता येणार आहे। तर याच्यासाठी अगदी सोपी ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो, या बेरजेमध्ये तुम्हाला सर्व 4च अंक दिसतोय। अंक कोणता दिसतोय विद्यार्थी मित्रांनो? 4, अगदी बरोबर। आता शेवटची संख्या जी आहे त्याच्यामध्ये एकूण 4 किती आहे, एकूण 4 किती वेळेला आलेला आहे, एकूण 4 किती वेळेला आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो? चला काउंट करू आपण, 1 2 3 4 5 6 किती वेळेला आलेला आहे, 6 वेळा आलेला आहे एकूण 4, बरोबर। तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, 6 पासून आपल्याला हे जे अंक आहे हे अंक काय करायचे आहेत आपल्याला, 6 5 4 असा इकडे कोणता, हा कोणता क्रम झालेला आहे, उतरता क्रमाने आपण ह्या बाजूने लिहायचे। कोणत्या बाजूने लिहायचे विद्यार्थी मित्रांनो? ह्या बाजूने अशी लिहायचे। आणि सर्व बेरजेमध्ये कोणते अंक आहेत, 4। आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, आता हा असेल एकक स्थानचा अंक, हा एकक स्थानावरचा आहे, हा दशक स्थानावरचा आहे आणि हा शतक स्थानावरचा आहे। आता आपण शतक पर्यंतच विचारले, समजा इथं 1000 स्थानावरच विचारला असता तर इथं अजून आपण 3 लिहिला असता। आता काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, हा जो 4 अंक आहे, हा 4 अंक, आता ह्या 4ने काय करायचं, ह्या प्रत्येक अंकाला गुणून घ्यायचंय। चला, 4चा पाढा 6 पर्यंत म्हणा, 4 सक किती झालेत, 24। आता मग 24 किती लिहायचा, 4, आणि हच्चा कुठे द्यायचा, 2 हच्च्याला आलेला, लक्षात ठेवा। पुन्हा आता 4 आणि या 5ला गुणायचं, 4 5 20, 20 मध्ये पुन्हा 2 मिळवले, किती झाले, 22। चला 22 लिहूया, पुन्हा 2 हच्चा आलेला आहे, बघा पुन्हा ह्या 4ने ह्या 4ला गुणायचं, 4 चौक किती झाले, 16, त्याच्यामध्ये हे 2 मिळवायचे, 17 18, बघा 18 आणि हच्चा 1 गेला। बस आपल्याला फक्त शतक स्थानावरचा अंक शोधायचा आहे। अगदी सेकंदात आपण शतक स्थानावरचा अंक शोधलेला आहे 8, म्हणजे या बेरजेमध्ये आपल्याला शतक स्थानावरचा अंक कोणता मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो, 8, अगदी सेकंदामध्ये। आणि असेच प्रश्न तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षेला विचारले जातात। पुन्हा एकदा लक्ष द्या, अशा पद्धतीची जर बेरीज असेल आणि त्याच्यावर जर शतक दशक एकक किंवा 1000 स्थानावरचा जर अंक विचारलेला असेल तर अगदी सेकंदात कसं उत्तर काढायचं मित्रांनो। आता या बेरजेमध्ये आपल्याला सगळ्या ठिकाणी 4 4 अंक दिसतोय म्हणून तो 4 अंक लिहून ठेवला। आणि शेवटची जी संख्या आहे हिच्यामध्ये एकूण 4 किती वेळेला आहे ते आपण मोजूया, 1 2 3 4 5 6 6 वेळेला आहे। म्हणून काय करायचं, 6 पासून उतरत्या क्रमाने अंक लिहायचे, 6 5 4 उजवीकडून डावीकडे, म्हणजे हा एकक स्थान, दशक स्थान आणि हा शतक स्थान। आता ह्या 4ने काय करायचं, या प्रत्येक अंकाला गुणून घ्यायचं, 4 सक 24, सी 4 आलेला, हच्चा गेला 2, पुन्हा 4ने 5ला गुणलं, 4 5 20, 20 मध्ये 2 मिळवले, 22 झाले, 2 लिहिला, 2 एकक पुढचा हच्चा गेलेला आहे, पुन्हा 4ने ह्या 4ला गुणलंय, 4 चौक 16, 17 18, 1808 हच्चा गेलाय, म्हणजे आपल्याला शतक स्थानचा अंक मिळालेला आहे 8। चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण लगेचच दुसरं उदाहरण बघूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरं उदाहरण, 6 अधिक 66 अधिक 666 अधिक ... आणि 6 बऱ्याच वेळेला आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, या अशा स्वरूपातील बेरजेतील आपल्याला विचारलेला आहे 1000 स्थानावरील अंक कोणता। अगदी सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा नवनवीन ट्रिक्स जर तुम्हाला मिळवायचे असतील विद्यार्थी मित्रांनो तर आपलं गणिताशी मैत्री हे यूट्यूब चॅनल आहे, हे गणिताशी मैत्री हे यूट्यूब चॅनल तुम्ही सर्च करा विद्यार्थी मित्रांनो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। गणिताशी मैत्री हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, त्यापुढील बेल आयकॉनला लगेचच दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ तयार झाल्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हालाच येणार मित्रांनो। आणि या व्हिडिओला तुम्ही 100% लाईक करू शकतात,
लाइक करू शकतात, आपल्या मित्रांना शेअर ही करू शकतात. ओके, चला आता आपण लगेचच ह्या प्रश्नाचं अगदी सेकंदात उत्तर बघणार आहोत. प्रश्न आहे 6 अधिक 66 अधिक 666 अधिक --. बघा, 6 बऱ्याच वेळेला आहे, तर अशा स्वरूपातील बेरजेतील हजार स्थानावरील अंक कोणता? आता इथे आपल्याला विचारलेला आहे हजार स्थानावर. चला विद्यार्थी मित्रांनो, आपली ट्रिक काय म्हणते की या सर्व बेरजेमधील अंक कोणता दिसतोय तुम्हाला? 6. अगदी बरोबर, 6 हा अंक तुम्हाला दिसत आहे, म्हणजे इथे सगळ्या ठिकाणी 6 अंक आहे. आता शेवटची संख्या बघूया आपण. चला शेवटच्या संख्येमध्ये 6, एकूण 6 किती आलेले आहेत ते बघूया आपण. एकूण 6 किती वेळेला आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो? चला काउंट करा, 1 2 3 4 5 6 7 8. किती वेळेला आलेले आहे? 8 वेळा. आता काय करायचंय मग मित्रांनो, 8 वेळाला आलेला आहे म्हणून 8 पासून आपण काय करणार आहोत? उत्तरता क्रम लिहिणार आहोत. 8 7 6 5. आता आपण इथे 5 पर्यंत काय लिहिलेले आहेत, कारण आपल्याला कोणतं विचारलेलं आहे? हजार स्थानावरची. म्हणून झाला हा एकक झालेला आहे, हा दशक स्थानावरचा अंक, हा शतक स्थानावरचा आणि हा हजार स्थानावरचा, म्हणून आपण इथपर्यंत घेतले. आता विद्यार्थी मित्रांनो, या संख्येमध्ये अंक आलेला आहे 6. आता या 6 ने काय करायचंय? या प्रत्येक स्थानावरील अंकांना गुणायचंय. चला आता 6 ने काय करायचंय? 8 गुणायचंय. 6 8 किती झाले मित्रांनो? 48. 8 आला, 8 किती गेला? 4. आता पुन्हा या 6 ने कोणाला गुणायचंय? 7 आला. 7 7 किती झाले? 42. आता 42 मध्ये हे 4 मिळवा, किती झाले? 46. बघा मित्रांनो, पुन्हा हातच्या 4च आलेला आहे, आता मी पुन्हा लिहित नाही, हात 4 हातच्या आलेला आहे. आता आपण ह्या 6 ने काय करायचंय? शतक स्थानच्या अंकाला गुणायचंय. 6 6 किती झाले? 36. 36 मध्ये आपण 4 मिळवलेत, किती झाले रे? 36 आणि 4 40 होतात. 0 ठेवला, पुन्हा हातच्या 4च आलेला आहे मित्रांनो. आता 6 ने पुन्हा 5 गुणूया, 6 5 किती झाले? 30. आता 30 पुन्हा हातच्या मिळवा, किती झाले रे? 34. आता हातच्या 3 आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, परंतु आपल्याला विचारलेलं हजार स्थानावरचा अंक आपल्याला लगेचच मिळालेला आहे, कारण हा एकक झाला, हा दशक स्थानावरचा, हा शतक स्थानावरचा आणि हा झालेला आहे हजार स्थानावरचा. अगदी सेकंदात आपल्याला मिळालेला आहे हजार स्थानावरचा अंक किती आलेला आहे? 4. समजा इथे शतक स्थानावरचा अंक जर विचारला असता तर किती आला असेल मित्रांनो? 0. आता हे तुम्हाला कळालं? जर समजलं नसेल विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पुन्हा बॅक करा आणि व्यवस्थित लक्षपूर्वक तुम्ही बघू शकतात. ही ट्रिक तुम्हाला आवडली असल्यास तुम्ही आपल्या चॅनलला कॉमेंट्स ही करू शकता. ह्या व्हिडिओला कॉमेंट्स करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि आपल्या मित्रांना शेअर करा विद्यार्थी मित्रांनो. खूप खूप धन्यवाद.